पण मला सांगायचं एवढंच आहे की हा जो विकास आपल्याला दिसतोय आणि पहिल्यांदा देशातल्या ओबीसींकरता आणि 12 बलुतेदारांकरता कोणीतरी विचार केला आणि हजारो कोटी रुपयाची योजना या ठिकाणी आणली आणि पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना देखील त्या ठिकाणी या विकासाच्या मुख्यधारेमध्ये आणता आलं पाहिजे हा प्रयत्न मोदीजींनी केला. आणि सगळ्यात महत्वाचं जर काही असेल 50 कोटी लोकांना मुद्राचं लोन मिळालं. या 50 कोटी लोकांमध्ये माझ्या माता भगिनींनो 25 कोटी महिला आहेत की ज्यांना मोदीजींनी आपल्या पायावर उभं केलं आहे. आणि तुम्ही परिणय फुकेजी आणि सगळे तुम्ही चर्चा करताय 2029ची स्वप्न रंगवू नका. 2029 मध्ये मोदीजी 33% जागांवर महिलांना नेणार आहे. तुमचा नंबर कट आहे. परिणितीचा एखाद्यास लागू शकतो परिणय फुके, पण इथे आता तुमचा कोणाचंही रिझर्वेशन चालणार नाही. मोदीजींनी सांगितलं 2029चं रिझर्वेशन हे फक्त आमच्या माता भगिनींचं रिझर्वेशन आहे. आता त्यांना संसदेमध्ये आणि विधानभवनामध्ये पोचवण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून होत आहे. आणि म्हणून शक्तिवंदनाच्या माध्यमातून बचत गटाच्या या संपूर्ण आंदोलनाला मजबूत करून प्रत्येक घरातली महिला कमावती झाली पाहिजे, प्रत्येक घरातली महिला शिक्षित झाली पाहिजे, प्रत्येक घरातल्या महिलेनी घर आपल्या भरोश्यावर चालवलं पाहिजे. आता ती कोणावर अवलंबून राहणार नाही तर ती आपला परिवार स्वतः चालवेल हे स्वप्न या देशामध्ये मोदीजींनी बघितलं. आणि म्हणून माझ्या माता भगिनींचे सर्वात जास्त आशीर्वाद हे मोदीजींच्या पाठीशी आहेत. आणि ज्यांच्या पाठीची मातृशक्ती आहे त्यांना कोणीही या ठिकाणी हरवू शकत नाही.